नाशिकचं संदर्भ रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहिलंय. इथे सतत रुग्णांची होणारी हेळसांड ही या रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराला नेहमीच नावं ठेवण्यास कारणीभूत होत असते. इथे घडणाऱ्या घटना यामुळे नेहमीच संदर्भ रुग्णालयाकडे प्रत्येकाचंच लक्ष वळत असतं. आता अशीच घटना या संदर्भ रुग्णालयात घडली आहे. मालेगाव इथल्या रहीम खान या रुग्णानं इथे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या इसमाला किडनीचा आजार होता. 11 तारखेला या युवकाचा 3 तासांचा डायलिसिसही झाला होता आणि आज या रहीम खाननं एका रुग्णाच्या डोक्यावर पाय ठेवून रुग्णालयाच्या काचेच्या खिडकीतून उडी घेत आपला जीवन प्रवास संपवला. इतर लोकांनी या इसमाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते यात अपयशी ठरले. संदर्भ रुग्णालयातील ही तिसरी घटना असल्यानं मोठ्या प्रमाणावर संदर्भ रुग्णालयातील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण दिसून येत आहे. नेमके या प्रकारचे या घटना संदर्भ रुग्णालयातच कशा आणि का घडून येतात हा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. आत्तापर्यंत इथल्या बांधकामाकडे नेहमीच दुर्लक्ष झालंय. इथे ग्रिल बसवण्याचीही मागणी वारंवार केली जात होती मात्र त्यावर अद्यापपर्यंत कुठलीही पावलं उचलली गेली नाहीत. इथे सुरक्षा रक्षकाचीही मागणी केली गेली मात्र प्रशासनाला इथल्या रुग्णांच्या जीवाशी काही सोयरसूतक नाही हेच दिसून आलं आणि शेवटी यात पुन्हा या रहीम खानचा बळी गेला. सदर पेशंटचे या ठिकाणी डायलिसिस सुरू असताना सरळ त्यांनी मानेतलं कॅथेटर उपसून पेशंटच्या अंगावर पाय ठेवून सरळ या खिडकीतनं खाली उडी मारली. त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. सदर पेशंट हा मालेगावचा असून दिनांक 10/1/19 तो ॲडमिट झालेला होता. त्याचं एक दुसरं डायलिसिस होतं. त्याचं बहुतेक मानसिक संतुलन खराब असल्यामुळे त्यांनी ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वेसह सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.